कधीतरी एखादी गोष्ट चांगलं होत असताना जी इतिहासामध्ये कधी घडली नाही ती जर घडत असताना सगळ्यांनी पक्ष आणि आपले वैयक्तिक विचार बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्र आलं पाहिजे. आक्षेप घेतलेले आहेत वाघनखांवरनं. इंद्रजित सावंत असं म्हणत आहेत की 1919 पर्यंत साताऱ्यात वाघनखं होती तशा नोंदी आहेत आणि तशी छायाचित्र सुद्धा आहेत. मग व्हिक्टोरियन अल्बर्ट संग्रहालयात ही 1919 पूर्वी कशी काय गेली त्यामुळे ही वाघनखं महाराजांची असूच शकत नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य. नाही, त्यांनी काय बोलले याचा खुलासा मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी केलेला आहे. पण त्याच्यामध्ये काल मी बाबासाहेब पुरंदरेंनी जी शिवसृष्टी उभी केलेली आहे त्या शिवसृष्टीला भेट देण्यासाठी पुण्यामध्ये गेलो होतो. तिथे देखील प्रचंड इतिहास संशोधक त्या ठिकाणी होते. त्या सगळ्या इतिहास संशोधकांनी इन्क्लुडिंग पुरंदरे साहेबांचे चिरंजीव देखील त्या ठिकाणी होते. त्या सगळ्यांनी मिळून सरकारचं अभिनंदन केलं की जे वाघनख आम्हाला बघायला मिळणार नव्हतं ते भले 3 वर्ष आणि त्याच्यानंतर तुम्ही परमानंट ठेवाल अशी आमची सगळ्यांची आशा आहे. म्हणून सरकार म्हणून मी तर त्याच्यामध्ये नव्हतो पण सरकारचा एक घटक म्हणून त्यांनी आमचं अभिनंदन केलं ना. त्याच्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा काल सुधीर भाऊंनी जे सांगितलेलं आहे आर्कोलॉजी असेल इतिहासतज्ज्ञ असतील किंवा अजून जी काही सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि स्टेट गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट्स आहेत ती खुलासा करतील ना. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काय वावगं आहे असं वाटत नाही. आणि कधीतरी एखादी गोष्ट चांगलं होत असताना जी इतिहासामध्ये कधी घडली नाही ती जर घडत असताना सगळ्यांनी पक्ष आणि आपले वैयक्तिक विचार बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकत्र आलं पाहिजे अशा मताचा मी एक कार्यकर्ता आहे.